नमस्कार सर्वांना. आज आपण बुद्धिमत्ता या घटकावर आधारित आकलन हा घटक आणि इंग्रजी अक्षरमाला हा उपघटक जिल्हा परिषद शाळा धोत्रे शाळेचे श्री काकरवाल सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहात. सर्व विद्यार्थ्यांना खरं तर धोत्रे शाळा आदर्श शाळा आहे आणि त्यांच्या धोत्रे शाळेचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेतही कायमस्वरूपी म्हणजे प्राधान्याने त्यांचं स्थान प्राप्त करत असतात. 8वीचे असतील सर्व विद्यार्थी काकरवाल सर जवळजवळ 7 ते 8 वर्षापासून 8वीच्या वर्गाला अध्यापन करीत आहेत. तर मी सरांना सुरू करायला सांगते. सर्व विद्यार्थ्यांनी शांततेत आपण सर्वांनी हा क्लास ऐकावा. धन्यवाद मॅडम. नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना. मी काकरवाल चरण सिंग चैन सिंग गेल्या 14 वर्षापासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोत्रे मराठी ठिकाणी मी करत आहे. हॅलो काकरवाल सर. दिवस गेला सर. हॅलो काकरवाल सर. संघाने सर आवाज येत नाही का? डिस्कनेक्ट झाले हो? काय झालंय मोबाईल ला काय माहिती? फोन करते मी त्यांना. फोन करते मी.
सर येतोय का आवाज? हॅलो, येतोय सर, येतोय, सुरू करा. येतोय. फळा दिसतोय मॅडम? ब्लॅकबोर्ड दिसतोय का मॅडम? व्हिडिओ चालू करा सर. व्हिडिओ व्हिडिओ चालू करा. केलेला आहे सर. एक मिनिट हा, व्हिडिओ चालू आहे सर. रोटेट रोटेट करा त्याला. रोटेट करू का? बर बर, रोटेट ऑप्शन करा त्याचा. चालू. रोटेट आहे ना सर? हॅलो सर, रोटेट आहे म्हणलं. समोर धरा ना. हा ओके, समोर धरा. दिसतंय का सर? हा दिसतंय. ओके सर, घेऊ का? हो घ्या, सुरू करा. हॅलो सर. ओके सर, हो करा, सुरू करा. अशा पाच, हो सर, अशा सॉरी, थोडस टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे आपण परत हे कंटिन्यू करत आहोत. मोबाईलच्या याच्यामुळे काही गोष्टी होऊ शकतात, परंतु आता यानंतर टेक्निकल प्रॉब्लेम येणार नाही. जो आलाय त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. प्रथमतः जी अक्षरमाला आपण बघतो आहोत, इंग्रजी अक्षरमाला, त्यामधल्या ए पासून तर झेड पर्यंत जे अक्षर आहेत ते अक्षर आपण या ठिकाणी लिहिले होते. त्यांचे पाच पाच गट या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत. त्या पाच पाच गटच का लिहिलेले आहेत तर ते आपण लक्षात ठेवण्यासाठी, अनुक्रमांक लक्षात ठेवण्यासाठी आपण ते लिहिलेले आहेत. त्यासाठी आपण ए पासून ई पर्यंत हा एक गट, आणि एफ पासून जे पर्यंत हा दुसरा गट, के पासून ओ पर्यंत हा तिसरा गट, पी पासून टी पर्यंत हा चौथा गट, आणि यू पासून वाय पर्यंत हा पाचवा गट, असे 25 अक्षर आहेत. या 25 अक्षरामधले हे पाच गट आहेत, आणि उरलेला जो झेड अक्षर आहे ते आपण ह्या ठिकाणी बाजूला ठेवलेले आहे. अशा पद्धतीने ही एक अक्षरमाला आहे. 1 2 3 4 5 असे पाच नंबर आपण याला दिलेले आहेत. त्यानंतर एफ जी एच आय जे यांना पण 1 2 3 4 5 नंबर दिलेले आहेत. के एल एम एन ओ यांना सुद्धा आपण 1 2 3 4 आणि 5 असे नंबर दिलेले आहेत. त्याचबरोबर पुढच्या अक्षरांना सुद्धा आपण तेच क्रमांक देणार आहोत. 1 2 3 4 आणि 5 असे क्रमांक देणार आहोत. अशा क्रमांक आपण देणार आहोत. त्याच ठिकाणी बघा, यामध्ये पुढे परत आपण ह्या अक्षरांना 1 2 3 4
हॅलो हॅलो, आवाज येत नाही. आवाज ते थोडा रेंजचा प्रॉब्लेम आलाय मॅडम, चेक करताय. दोन मिनिट सर, येतोय आवाज? आवाज येतोय सर? येतोय येतोय, बोला बोला. आताशी आलाय आवाज? हो बोला बोला काकरवाल. हा बोला. आता व्हिडिओ चालू नाही आहे सर, व्हिडिओ बंद राहिला चालेल का? आता चालेल, तुम्ही बोला का? ओके सर. 13 नंबरच्या अक्षरापर्यंत आपण ज्यावेळेस गेलो त्यावेळेस 13 नंबरच्या अक्षरामध्ये हे मधलं अक्षर बरोबर येऊन जात आणि 13 पासून एन पर्यंत, एन पासून परत उलट क्रमाने लिहायचं. 13 एम जसं एम बरोबर आपण ए पासून एम पर्यंत सलग लिहिलं आणि खाली एन, एमच्या खाली बरोबर एन घ्यायचं आणि एन पासून उलट क्रमाने वाय, वाय जो आहे तो ए पर्यंत येतो. तिथपर्यंत जर लिहिलं तर ते तिथून इथपर्यंत उलट क्रमाने आपल्याला लिहिता येतात, म्हणजे अक्षरमाला जी लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला सोपी जाते. आता अक्षराच्या डावीकडून क्रमांक आणि उजवीकडून जे क्रमांक असतात ते क्रमांक आपल्याला, दोन्ही क्रमांक लक्षात ठेवण्यासाठी पाच पाचचे गट जे आपण पाडलेले होते त्या गटामध्ये जर आपण गट पाडले तर आपल्याला ते लगेच लक्षात येऊन जातात आणि त्यानुसार आपण गट पाडून अक्षराचे क्रम लक्षात ठेवू शकतो. जसे पहिला गट जर ठेवला, गट क्रमांक एक, तर तो एबीसीडी ई पर्यंत आपल्याला घेता येतो. त्यानंतर दुसरा जो गट आहे तो एफ जी एच आय जे पर्यंत, तिसरा जो गट आहे तो के एल एम एन ओ पर्यंत आणि तिसरा गट जो गट आहे तो पी क्यू आर एस टी पर्यंत, चौथा जो गट आहे तो यू व्ही डब्ल्यू एक्स वाय पर्यंत आहे. अशा पद्धतीने हे पाच गट आहे आणि झेड जो अक्षर आहे ते आपण आपल्याला या ठिकाणी एक राखीव म्हणून, ज्यावेळेस आपण या 26 अक्षराला अक्षराचे पाच गट पाडतो त्यावेळेस पाच गट पाडल्यानंतर झेड हे अक्षर उरतं, तर त्याला 25वा क्रमांक वाय या अक्षराला राहतं आणि झेडला 26वा क्रमांक राहतं आणि त्यानुसार वायचा क्रमांक हा 25वा येतो. डावीकडून 25वा येत, डावीकडून 25वा येतो, परंतु उजवीकडून जर घेतल्यास वायला एक नंबर द्यायचा. वायला जर एक नंबर दिला तर इकडं 25वा अक्षर जे येईल उजवीकडून तर ते 25वा अक्षर म्हणजे ए येणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूने डावीकडून डावीकडून क्रमांक देताना वाय हा शेवटचा क्रमांक 25वा येईल, तसंच उजवीकडून ज्यावेळेस आपण देऊ त्यावेळेस वाय हा जो अक्षर आहे ते एक नंबरला येईल आणि ए जो आहे ते 25व्या क्रमांकाला येईल. आता ज्यावेळेस आपल्याला हे क्रमांक जे आहेत ते लक्षात घेत असताना आपल्याला हे पाठ करणं महत्वाचं आहे की एम नंबर, एम हे अक्षर कितव्या नंबरला आहे. तर त्यासाठी एम पाठ करणं अतिशय सोपं आहे. एक नंबरचं अक्षर कोणतं आहे तर ए आहे. 13व्या नंबरचं अक्षर कोणतं आहे तर एम आहे. शेवटचं अक्षर जर म्हटलं तर झेडच्या अगोदरचं जे आपण 25व्या क्रमांकाचं अक्षर धरतो ते वाय आहे. अशा पद्धतीने आपल्याला गट पाडून जर लक्षात ठेवलं तर आपल्याला पटकन ते लक्षात राहतात आणि त्यानुसार आपण अक्षरांचा क्रम सुद्धा लक्षात ठेवू शकतो. आता यामध्ये सर्वात यानंतर पुढची एक पायरी समजा अक्षरक्रम अक्षरांची लक्षात ठेवण्यासाठी, यामधले स्वर आणि व्यंजन हे सुद्धा महत्वाचे आहे. आता स्वर आणि व्यंजन कसे महत्वाचे, स्वर कोणते आणि व्यंजन कोणते हे आपल्याला माहितच आहे, तरी सुद्धा आपण स्वर कोणते याच्याबद्दल थोडीशी माहिती या ठिकाणी घेतली तर आपल्याला लगेच लक्षात येऊन जातं. ए ई आय ओ यू हे जे पाच अक्षर आहेत हे पाच अक्षरांचा क्रम कोणता आहे हे आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे. जसा ए चा क्रमांक ए आहे, ई चा क्रमांक 5 आहे, तसा आय चा क्रमांक हा या ठिकाणी 9 आहे, तसा ए ई आय ओ ओचा क्रमांक हा 15वा आहे आणि ओचा क्रमांक 15वा येतो, तसाच यू चा क्रमांक हा डावीकडून जर घेतला तर 21वा येतो. म्हणजे हा एक गट तयार होतो, तो गट म्हणजे एक डावीकडून अक्षरांचा क्रम जर घेतला तर 1, 5, 9, 15 आणि 21 अशा पद्धतीचा एक अक्षराचा गट तयार होतो आणि तो अक्षराचा गट आपल्याला लक्षात येणं गरजेचं राहतं. मग तो अक्षराचा गट जर आपल्या लक्षात आला तर आपण त्यामधला अक्षराचा गट आपण या ठिकाणी लिहू शकतो आणि तो गट आपल्याला त्याचा क्रमांक हा पाठ करता येईल. त्यासाठी ए चा क्रमांक हा 1 आहे आपल्याला माहित आहे, तसा ई चा क्रमांक हा 5 आहे आपल्याला माहित आहे, तसा
आयचा क्रमांक हा जो 9 आहे तो आपल्याला माहित आहे, त्याच पद्धतीने ओचा क्रमांक हा जो आहे तो 15 आहे हे आपल्या लक्षात येऊन जातं, आणि युचा क्रमांक जो आहे तो 21 आहे हे आपल्या लक्षात येऊन जातं. यामधला 1, 5, 9, 15 आणि 21 हे जे क्रम आहेत हे स्वरांचे आहेत, म्हणजे इंग्रजी मधले जे स्वर आहेत ते आहेत, आणि हे याच्यावर सुद्धा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून हे प्रश्न सुद्धा आपण डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे, आणि ते जर डोळ्यासमोर ठेवले आपण तर आपल्याला ते आपल्या घेता येतील. अक्षर यांचा क्रम लक्षात आला, यानंतर आपण मधले उरलेले जे अक्षर आहेत ते उरलेले क्रमाने लक्षात ठेवू शकतो. आपल्या समोर ही जी अक्षरमाला आहे ती अक्षरमाला जर घेतली आपण तर ती अक्षरमालेचा उलटा आणि सोयीचा क्रम आपण घेणं गरजेचे आहे. तर त्यासाठी उलटा आणि सोयीचा क्रम म्हणजे डावीकडून आणि उजवीकडून क्रमांक आपल्याकडे समोर येणं गरजेचे आहे. आता त्या टिप्स नुसार आपण घेतो आपल्या लक्षात की ही क्षेत्रपट्टी आहे ती न लक्षात ठेवण्याचा सराव आपण करावा लागेल, आणि अक्षर पडल्या बरोबर क्रमांक डोळ्यासमोर यासाठी अक्षरपट्टीकडे न पाहता सुद्धा आपण प्रत्येक अक्षराचा क्रमांक शोधण्यासाठी जो वेळ असतो तो वेळ आपल्याला या ठिकाणी लागणार नाही. यासाठी आपल्या मग जर अक्षरमाला पाठ असेल तर आपण पटकन त्यामध्ये अक्षर क्रमांक सुद्धा लक्षात ठेवू शकतो. याही आज आपल्यामध्ये याची एक छोटीशी टिप्स आहे. ज्यावेळेस पेपर आपल्याकडे रफ अक्षर असतो त्यामध्ये सुरुवातीलाच बुद्धिमत्ता ह्यामध्ये एक अक्षरमाला दिलेली असते वरती पेपरच्या सुरू होण्याच्या सुरुवातीलाच एक अक्षर दिलेली असते. ती अक्षरमाला आपल्या डोळ्यासमोर ठेवायची आणि ती अक्षरमाला समोर आपण त्या अक्षरमाले आता ती अक्षरमाला जी आहे आणि आपली पाठ आहे आपल्या ठेवली तर आपल्याला अक्षरमालेमधले क्रमांक जे आहेत ते आपल्याला लवकर किंवा चटकन लक्षात येऊ शकतात. अक्षरमालेच्या विरुद्ध टोकाकडून शेवटी उजवीकडून आपण त्यावेळेस घेताना क्रमांक डावीकडून उजवीकडून आपल्याला काही टिप्स आहेत. क्रमांक किती आहे हे जर ओळखायचं असेल तर त्यासाठी अशी टिप्स आहे की लक्षात आली ट्रिक्स जर लक्षात ठेवली तू उजवीकडून आणि डावीकडून जो क्रमांक आहे तो चटकन लक्षात येऊन जातो. त्यासाठी अक्षरमालेमधले आहेत अक्षरमालेमधले तर आपण उजवीकडून पटकन शोधू शकतो. समजा जर त्याचा क्रमांक एखाद्या अक्षराचं शोधायचं आहे, समजा ईचा अक्षराचा क्रमांक शोधायचा आहे किंवा एफ अक्षराचा आहे, एफचा डावीकडून क्रमांक किती आहे तर तो 6 आहे आणि तो 6 आहे. मग ज्यावेळेस आपण 26 अक्षर घेतो इंग्रजी अक्षरमालेमधले 26 मधून ज्यावेळेस 6 वजा करू त्यावेळेस आपल्याला 20 हा अंक मिळतो. तो त्या अक्षरमालेमधला उजवीकडून एफ या अक्षराचा क्रमांक आहे हे आपल्या लक्षात येऊन जात. त्यामधले 26 मधून त्या अक्षराचा डावीकडूनचा जो क्रमांक आहे तो क्रमांक आपण मायनस करायचा आहे. डावीकडूनचा जो क्रमांक असेल तो क्रमांक जर आपण मायनस केला तर आपल्याला त्याच्यातनं हॅलो सर शेंदाणे सर हा बोला ना. भिषे नावाचा कॅमेरा जो आहे तो अलाव करता का सर कॅमेरावर, म्हणजे मग याच्यावर सांगू. हो एक मिनिट मराठी का इंग्रजी विषय
इंग्लिश मध्ये विषय केला सर चालू व्हिडिओ दिसत नाही व्हिडिओ चालू करा सर केला सर दिसतोय का व्हिडिओ हो दिसतोय तर माझा माईक बंद करू का आता त्याच्यात ना बोलतो मी हो बोला बोला काय अर्थ नाही तर कलर दिसतोय ब्लॅकबोर्ड चमकतोय ब्लॅकबोर्ड दिसतोय तुम्हाला तर त्यामध्ये तुम्हाला दोन्ही बाजूने लिहून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल काकरवाल सर हा सर तो दुसरा मोबाईल लांब न्या लांब त्याचा आवाज हा सर लांब नाही तो हे दिसतंय का सर व्हिडिओ का हा दिसतंय बोला तुम्ही सुरू ठेवा माईक वगैरे बंद कर हॅलो सर मध्ये चमकतोय बर का ते असं पूर्ण ब्लॅक दिसत नाही व्यवस्थित त्याच्यावर थोडं हे करताय चमकतोय मध्येच असं हा त्याच्यामध्ये दिसत नाही व्यवस्थित मॅडम मग तो दिस त्याच्यावर चमकतो म्हणजे प्रकाश त्याच्यावर चमकतोय बल्बचा जो प्रकाश आहे ना तो येतोय आता दिसतय का मॅडम थोडस अक्षर लिहा बरं तुम्ही लक्षात एक सेकंड मॅडम एक सेकंड मॅडम अक्षर दिसतय का मॅडम लिहा ना तुम्ही लिहा ना लक्षात येईल ना मग लिहिलंय मॅडम लिहिलंय हो हो आता दिसतायत बघा दिसतंय का अक्षर दिसतंय मॅडम हो दिसतंय ओके ओके मॅडम मग घेतो मी तर अक्षरांचा क्रम या ठिकाणी एबीसीडी ई एफ जी एच आय जे के एल एम या पद्धतीने आणि एल ओ पी U R S T U V W X Y आणि या ठिकाणी झेड आता याचा क्रमांक एकदा आपण देणार आहोत तर एकदा डावीकडून आपण उजवीकडे अशा पद्धतीने क्रमांक देऊया तर तो मी दुसऱ्या याने देतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हा जो तेराव्या क्रमांकाचा अक्षर आहे ते म्हणजे यम अक्षर आहे हे आपण थोडस कॉन्सन्ट्रेशन करून लक्षात ठेवण्यासाठी अतिशय उत्तम आहे त्यानंतर चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि हा सव्वीस हा झाला डावीकडूनचा डावीकडून उजवीकडे कारण ही जी बाजू आहे ती डावी बाजू आहे आणि अक्षर क्रमांकाची ही उजवी बाजू आहे आपल्या जी उजव्या हाताला येते ती उजवी बाजू आणि आपल्या जी डाव्या हाताला येते ती डावी बाजू आता या ठिकाणी आपल्याला याचा उलट क्रमाने उजव्या क्रमाने सुद्धा उजवीकडून सुद्धा आपल्याला याचा क्रमांक लिहिता आला पाहिजे त्यासाठी आपण उजवीकडून सुद्धा क्रमांक लिहू शकतो मग तो लिहिताना आपल्याला झेडला एक नंबर द्यावा लागेल आणि झेड पासून तर ए पर्यंत त्यांचा क्रमांक जो आहे तो आपण या ठिकाणी परत घेऊया
म्हणजे तो आपल्या लक्षात येऊन जाईल. झेड पासून बघा, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा हा चौदा हा पंधरा हा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस. हा झाला उजवीकडून डावीकडे अक्षरमालेचा अक्षरांचा अनुक्रमांक. आणि अगोदर जो घेतला होता आपण तो डावीकडून उजवीकडे अक्षरांचा अनुक्रमांक घेतला होता, तर तो अक्षरांचा अनुक्रमांक आपल्याला लक्षात येऊन जातो. परंतु हे अक्षराचे अनुक्रमांक जर आपल्याला लक्षात नाही राहिले तर आपण यासाठी एक ट्रिक वापरायची आहे, ती म्हणजे टोटल अक्षर किती आहेत आपले, टोटल अक्षर आहेत सव्वीस. आणि जो क्रमांक जो दिलेला आहे आपल्याला त्या क्रमांकाचा नंबर त्याच्यामधून जर वजा केला तर तुम्हाला डावीकडून किंवा उजवीकडून जो क्रमांक असेल त्या क्रमांकाचा अक्षर कोणत्या क्रमांकाला आहे ते आपल्याला येऊन जातं. मग एकाच क्रमाने जर समजा डावीकडून आपण जर अक्षर क्रमांक जर पाठ केले तर त्याचा क्रमांक किती आहे, समजा आपल्याला विचारलंय त्याने एफचा क्रमांक किती आहे, तर एफचा क्रमांक आपल्याला डावीकडून सहावा नंबरचा आहे. मग सव्वीस मधून सहा वजा करायचे, सव्वीस मधून जर सहा वजा केले तर आपल्याला वीस हा अंक मिळतो. आणि तो ज्यावेळेस आपण उजवीकडून लिहितो त्यावेळेस त्याचा क्रमांक कितवा आहे हे आपल्याला लक्षात येऊन जात. मग त्यासाठी डावीकडून आणि उजवीकडून अक्षराचा क्रमांक जो आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी झेड पर्यंत अक्षराचा क्रम लक्षात घेतला तर आपल्याला झेड पर्यंत डावीकडून उजवीकडे जातोय आणि उजवीकडून ज्यावेळेस डावीकडे येतोय त्यावेळेस त्यांचा क्रम लक्षात येणं गरजेचं आहे. त्यामधलेच ए ई आय आणि ओ आणि यू हे पाच क्रमांकाचे अक्षर म्हणजे स्वर आहेत यांचाही क्रमांक आपण लक्षात ठेवला पाहिजे. तो जर लक्षात आला आपल्या तर आपण त्याचा क्रमांक सुद्धा लक्षात ठेवू शकतो. ते क्रमांक पण आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे. यामधली पहिली ट्रिक जी होती ती ट्रिक्स अशी होती की अक्षरमालेच्या विरुद्ध टोकाकडून अक्षरांचा क्रमांक जो आहे तो क्रमांक सव्वीस मधून जर क्रमांक वजा केला तर त्याचा क्रमांक आपल्याला येऊन जातो. आता दोन अक्षरांच्या मधोमध येणारे जे अक्षर असते ते अक्षर कसे ओळखायचे त्यासाठी एक सोपी पद्धत. समजा आता एच्या आणि एफच्या मध्ये कोणतं अक्षर आहे, ए व एफ यांच्या मधोमध येणारे अक्षर, मधोमध येणारे अक्षर एच्या आणि एफच्या मधोमध जे येणारे अक्षर आहे ते अक्षर जर आपल्याला ओळखायचे असेल तर त्यासाठी ते दोन्ही अक्षर आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावे लागतील. आणि ते अक्षर घेताना त्या दोन्ही अक्षरांच्या त्याच्या निम्मे केल्यावर त्या संख्या इतकी अक्षरांचा अक्षर क्रमांक आपल्याला या ठिकाणी लक्षात येणार आहे, म्हणजे मधोमध येणारं अक्षर. आता समजा या ठिकाणी ए आणि एफच्या मध्ये एक दोन तीन चार आणि पाच अक्षर आहे. ए आणि एफच्या मध्ये किती अक्षर आहे तर पाच अक्षर आहे. आता यांच्या मधोमध येणारं अक्षर म्हणजे बरोबर मधलं अक्षर इकडनं दोन आणि इकडनं दोन सोडले म्हणजे मधोमध बरोबर तीन नंबरचं अक्षर येतं. तर यांचा जो क्रमांक आहे तो क्रमांक जर आपण या ठिकाणी घेतला, समजा आता एचा क्रमांक एक आहे आणि एफचा क्रमांक सहा आहे, त्यांची जर एफचा क्रमांक पाच आहे सॉरी, तर यांची टोटल बेरीज होते सहा. आणि या सहाला जर आपण दोनने भागलं तर ते तीन येतात, तिसऱ्या नंबरचं अक्षर म्हणजे
अशी आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येऊन जातं. हे दुसरी टिक्स आहे. पहिली टिक्स म्हणजे 26 मधून ज्यावेळेस त्याचा डावीकडून क्रमांक आपण वजा करू त्यावेळेस त्याचा उजवीकडूनचा क्रमांक आपल्याला येऊन जाईल. आणि दुसरी टिक्स म्हणजे मधमधचं येणारं जे अक्षर आहे ते ओळखण्यासाठी आपल्याला त्याचा अक्षर क्रमांक डावी उजवीकडून किंवा डावीकडून लक्ष माहीत जर असेल तर त्या अक्षर क्रमांकांची बेरीज करायची आणि त्याच्या बेरीज केल्यानंतर त्याला बरोबर 2 ने भागलं तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा क्रमांक जे मधमधचं अक्षर आहे ते येऊन जातं. अशा पद्धतीने त्या दुसऱ्या क्रमांकाचं अक्षर सुद्धा आपल्याला या ठिकाणी येऊन जातं. आणि यानंतर तिसरा प्रश्नामध्ये असं आहे की अक्षराचा उल्लेख जो असतो तो मोजताना अक्षराचा क्रमांक आपण जर अक्षरापासून जर धरला समजा आता ए पासून झेड पर्यंत असं जर मोजलं ए पासून बी पर सी पर्यंत असं जर मोजलं तर त्यामध्ये ए चा क्रमांक 1 धरायचा, बी चा क्रमांक या ठिकाणी बी हे 2 नंबरला आणि सी हे 3 नंबरला. अशा पद्धतीने 3 अक्षर आहेत त्यामध्ये. ही पण टिप्स आपल्या पुस्तकामध्ये पण दिलेली आहे आणि ती पण आपल्या लक्षात येऊन जाते. त्याची क्रम पण आपल्या लक्षात येऊन जातो. आता ज्यावेळेस आपल्याला परीक्षेमध्ये ज्यावेळेस विचारलं जातं किंवा परीक्षेच्या दृष्टीने ज्यावेळेस विचारलं जातं त्यावेळेस या अक्षरमालेचे काही क्रम आहेत, त्यातले काही प्रकार आहेत, ते प्रकार तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. आपल्याला सर्वात प्रथम अक्षरमाला आपल्या डोळ्यासमोर ठेवणं गरजेचे असते आणि त्या अक्षरमालेच्या अनुसार काही प्रकारानुसार हे प्रश्न विचारले जातात. ते आपण या ठिकाणी घेऊया. त्या प्रश्नाचे प्रकार 5-6 पद्धतीने घेतले जातात. प्रथमतः आपण त्यामधला प्रकार पहिला पाहूया. तो अशा पद्धतीने विचारला जातो. एक प्रकार पहिला असा आहे की खालील अक्षर मालिका पूर्ण करा. खालील मालिका पूर्ण करा. असा प्रश्न दिला जातो आणि त्यामध्ये अक्षरांचे अक्षरांचे क्रम दिलेले असतात. ते क्रम मी या ठिकाणी प्रश्न तुम्हाला देतो आहे. तो प्रश्न आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. समजा आता पी आर टी व्ही आणि एक्स नंतर पुढचं जे अक्षर आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला पर्याय सुद्धा त्याने दिलेले आहे. मग ते पर्याय कोणते आहे समजा ते पर्याय पण या ठिकाणी आपण घेऊया. डब्ल्यू व्ही ए आणि झेड. ए नंबरला आहे डब्ल्यू, बी नंबरला आहे व्ही यू, सी नंबरला आहे ए आणि डी नंबरला आहे झेड. मग आता हे अक्षर कसे आहेत ते आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत. यासाठी आपल्याला अक्षरमाला या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवणं गरजेचे आहे. मग अक्षरमाला जर आपल्याला आपण या ठिकाणी परत एक क्रमवाईज जर लिहिली किंवा याचे क्रमांक आता या ठिकाणी आपल्याला गरजेचे नाही. जर आपण ती नुसती अक्षरमाला जर समोर ठेवली तर आपल्याला हा जो पहिला प्रश्नाचा प्रकार जो आहे तो ओळखायला सोपं जाईल. बघा आता पी नंतर काय दिलंय त्याने, आर दिलंय. मग पी 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 इथं आहे. पी नंतर आर म्हणजे अधिक एक आहे. आर नंतर टी आहे, टी म्हणजे अधिक एक आहे. एक अक्षराचा क्रमांक त्याने सोडलेला आहे. ई नंतर व्ही आहे म्हणजे अधिक एक आहे आणि यू नंतर एक्स आहे म्हणजे अधिक एक आहे. आणि यानंतरचं अक्षर जे येणार आहे ते शेवटचं अक्षर म्हणजे यामध्ये एक जर मिळवला प्लस एक जर केलं तर ह्या ठिकाणी झेड हा पर्याय आपल्याला मिळतो. तो झेड हे अक्षर आपल्या या ठिकाणी येऊन जाईल. हा पहिल्या प्रकारचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. या पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो आणि त्याचं उत्तर आपण प्लस एक करून किंवा एक दुसराही प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो, एक मायनस एक करून सुद्धा विचारला जातो आणि तो
मायनस एक कर समजा आता मायनस एक चा प्रश्न जर असेल तर तोही याच पद्धतीने आपल्याला विचारला जातो. समजा हीच अक्षरमाला आहे, आपण ही अक्षरमाला परत मी चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी वरती घेतो आणि मग आपण त्यामधले अक्षर हा जो अक्षरांचा क्रम आहे तो लक्षात येऊन जाईल. ए बी सी डी ई एफ जी एच आर जे ए एल एम एन ओ पी क्यू आर एच टी यू ई डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. आता यामधला पहिला क्रमांक आपण बघितला प्लस एक करून, परंतु कधी कधी उजवीकडून तो प्रश्न विचारू शकतो आपल्याला, तो क्रमांक कसा आपण लक्षात ठेवायचा. तर याच प्रकारामधला दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी विचारणार आहोत. तो प्रश्न असा आहे, समजा विचारला जाऊ शकतो एक्स वाय टी आर पी. समजा एक्स हे अक्षर आहे, टी हे अक्षर आहे, त्यानंतर एक्स वाय टी आणि आर व पी नंतर प्रश्नचिन्ह तो देऊ शकतो. यामध्ये पर्याय पण आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतात. ते पर्याय आपण कोणते आहेत, समजा ए ला त्याने पी दिला आहे, बी ला त्या ठिकाणी त्याने ओ दिला आहे, सी हा पर्याय जो आहे तो एम आहे, आणि डी हा जो पर्याय आहे तो एन आहे. मग आता या ठिकाणी तो क्रमांक कसा आपल्याला ओळखायचा आहे किंवा क्रमांक कसा लक्षात घ्यायचा आहे त्यासाठी अक्षरमालेमध्ये आपल्याला दिलंय त्याने एक्स दिलाय. मग एक्स पासून वाय, वाय नंतर टी, एक्स यू ए व्ही ए व्ही सॉरी व्ही व्ही नंतर टी. समजा आता एक एक्स दिलाय, एक्स मध्ये पहा उलट्या क्रमाने गेलोय आपण, मायनस एक करतोय, यानंतर व्ही नंतर परत एक मायनस केलाय टी, मायनस एक टी, टी पासून परत एक मायनस केलाय आर, आर पासून परत एक मायनस केलाय पी, आणि पी पासून परत एक मायनस जर केला तर आपल्याला आपलं उत्तर पोहोचून जातं, आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचतो, ते उत्तर म्हणजे एन आहे, ते उत्तर आपल्याला येऊन जातो. ज्यावेळेस आपण दुसरा जो प्रकार आहे तो प्रकार असे अशा प्रश्नांचे प्रकार जर आपल्या लक्षात आले तर आपण त्या प्रकारानुसार जर सोडवले, त्याचे सराव जर केले, तर असल्या प्रकारचा प्रश्न जरी त्याने विचारला तरी सुद्धा आपल्याला त्या प्रश्नाचा क्रमांक हा ओळखता येतो आणि त्यानुसार आपण त्याचे त्या प्रश्नांचं उत्तर लिहू शकतो. हा पहिला प्रकार आहे. आता याच अक्षरमालेमध्ये आपल्याला दुसऱ्या प्रकारचा प्रश्न तो विचारू शकतो, तो कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे हे पण या ठिकाणी आपण घेणार आहोत. अक्षरमाला आपल्या डोळ्यासमोर ठेवली तर आपल्याला हे प्रश्न सोडवताना अगदी सोपे जातात. प्रकार क्रमांक दुसरा जो आहे तो या ठिकाणी आहे आणि तो प्रकार क्रमांक दुसरा जो आहे तो मी या ठिकाणी सांगणार आहे. ए नंतर बी आहे, बी नंतर ई आहे, ई नंतर आय आहे, आय नंतर डी आहे, डी नंतर ओ, ओ नंतर एफ आणि इथं प्रश्नचिन्ह दिलेला आहे. या ठिकाणी आपल्याला पर्याय सुद्धा चार ते देणार आहेत. त्यामधला एक पर्याय जो आहे तो पर्याय आपण या ठिकाणी घेऊया. ए जो पर्याय आहे तो यू आहे, बी जो पर्याय आहे तो आहे झी, त्यानंतर सी जो पर्याय आहे तो आहे जे, आणि डी जो पर्याय आहे तो के आहे. अशा पद्धतीने चार पर्याय त्याने दिलेले आहे. आता अक्षरमालेचा विचार जर केला आपण तर या प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला ही अक्षरमाला जर समोर असेल तर आपण त्यामधले अक्षर एक सोडून आपल्याला त्या अक्षरांचा क्रम या ठिकाणी लक्षात येणं गरजेचे आहे. त्यासाठी काही अक्षर त्यांनी दिलेले आहे. ए नंतर आपण या ठिकाणी ई घेऊया,
ए नंतर ई म्हणजे बी सी डी ई बघा ए नंतर आपल्याला बी दिलाय परंतु आपण ए नंतर या ठिकाणी ए पर्यंत जाऊया ए पर्यंत जर गेलो तर या ठिकाणी तीन अक्षर त्याने घेतले मधला अक्षर ए नंतर आय हे अक्षर आहे तर आय हे दिलेलं आहे ते कितव्या क्रमांकाला आहे इथं प्लस तीन केले इथं पण तीन केले बघा प्लस तीन यानंतर इथून पुढचे परत तीन केले जर समजा तर तो कोणता अक्षर दिलेला आहे ते पाचव्या क्रमांकाचा अक्षर दिलेलं आहे त्यांनी ए नंतर पाचवा क्रमांकाचा अक्षर म्हणजे अधिक पाच केलेला आहे आणि या पुढलं सुद्धा अक्षर जे आहे ते पण पाच क्रमांकाचा अक्षर आहे समजा शेवटचं जे अक्षर आहे ते पाच क्रमांकाच्या साखळीनुसार म्हणजे अधिक तीन याच्यामध्ये मिळवले अधिक तीन तीन अक्षरांचा क्रम जर घेतलाय त्याने ए नंतर ई ई नंतर या ठिकाणी हा स्पष्टीकरण परत देतो तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल हा प्रश्न जो आहे तो आपण सोप्या पद्धतीने घेऊया समजा या पद्धतीने जर घेतला हा प्रश्नच असा घेऊया ए ई त्यानंतर आय यम अशा पद्धतीने हे तीन तीनचे क्रम जर दिले तर हाही प्रश्न तो आपल्याला विचारला जाऊ शकतो आणि तो बुद्धिमत्तेचा प्रश्न आपण सोडवताना क्रमांक त्याचे किती आहेत किती सोडून क्रमांक आहेत ते आपल्याला सोडवता येतात त्यानंतरचा प्रकार जो आहे तो म्हणजे प्रकार तिसरा चौथा जो प्रकार आहे तो अक्षरांचा क्रमांक डावीकडून उजवीकडून अक्षरांचे आकार सुद्धा महत्वाचे आहे आता अक्षरांचे आकार लक्षात घेत असताना अक्षरामधले आकार जे आहेत ते अक्षर मोठ्या लिपीमधले आणि लहान लिपीमधले जे अक्षरांचे आकार जे आहेत ते अक्षरांचे आकार आपण या ठिकाणी आरशातली प्रतिमा आणि पाण्यातली प्रतिमा हे सुद्धा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात एक प्रश्न मी या ठिकाणी आपल्याला मागील काळामध्ये विचारलेला आहे तो आपण या ठिकाणी घेऊया अक्षरमालेमध्ये डावीकडून दहावे अक्षर नेहमीच्या क्रमांकाने लिहून इतर अक्षर उलट क्रमांकाने लिहिल्यास सोळाव्या क्रमांकावर कोणते अक्षर येईल त्यासाठी हा प्रश्न आहे समजा तो प्रश्न आपल्याला या ठिकाणी त्याने दिलेला आहे तो प्रश्न सोडवताना आपल्याला त्या अक्षराचा क्रमांक जो आहे तो क्रमांक काय विचारलेला आहे हे खूप महत्वाचं आहे आता अक्षरमालेतील डावीकडील अक्षर डावीकडील दहावे अक्षर त्याने विचारलेले आता अक्षरमालेमध्ये डावीकडील दहावे अक्षर इथून जर मोजत गेलो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहावं अक्षर आणि ह्या दहाव्या अक्षरापासून नेहमीच्या क्रमाने लिहून ते अक्षर जर नेहमीच्या क्रमाने लिहिले आपण डावीकडून म्हणजे इकडच्या बाजूने हे उजवीकडून नव्हे तर डावीकडून जर लिहिलं तर हे पाच अक्षर पाच आणि हे पाच दहाव्या क्रमांकाचं अक्षर म्हणजे जे येतं आणि या दहाव्या क्रमांकाच्या अक्षरापासून जी अक्षर मालिका आहे ती अक्षर मालिका आपण उलट क्रमाने लिहायची आहे आणि त्यामधलं सोळाव्या क्रमांकाचं अक्षर कोणतं येईल अशा पद्धतीने प्रश्न जर त्याने जर विचारला तर तो प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवताना त्याचा क्रमांक आपल्या जर लक्षात असेल किंवा प्रश्न जर आपण व्यवस्थित वाचला असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी सोयीच्या पद्धतीने लिहू शकतो अक्षर मालिकेमध्ये अजून वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात त्यामधला एखादा प्रश्न आपण या ठिकाणी सरावासाठी घेऊया तो असाही प्रश्न विचारला जातो की दिलेल्या अक्षर मालिकेमध्ये अक्षराचा क्रमांक दिलेला असतो आणि त्या क्रमांकांची बेरीज त्याच्या समोर दिलेली असते उदाहरणार्थ समजा आता एखादा अक्षराचा जसा क्रमांक आपण घेऊया समजा या ठिकाणी अक्षर मालिकेवरून जर डी ओ डू बरोबर त्याने 38 लिहिलं आणि
COME बरोबर 68 लिहिलं. त्यानंतर त्याने प्रश्न आपल्याला दिलेला आहे आर यू एन बरोबर या ठिकाणी किती, असा प्रश्न ज्यावेळेस ते विचारलं जाईल त्यावेळेस त्याने या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आपल्याला त्याचा क्रमांक काय आहे आणि त्या क्रमांकावरून त्याची त्याचा जो नंबर आहे तो आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. त्याची बेरीज किती आहे त्यावरून आपल्याला तो अक्षराचा क्रमांक त्या ठिकाणी घेता येईल. हॅलो सर. हा सर. हॅलो हॅलो हा सर बोला ना. हॅलो. हा येतो आवाज बोला. हॅलो शेळके मॅडम बोला ना. बघा आज थोडक्या थोडक्यामध्ये हा तास थोडेसे टेक्निकल प्रॉब्लेम आले परंतु तरी सुद्धा त्याबद्दल मी माझ्या वतीने भरपूर अशी दिलगिरी व्यक्त करतो. पुढच्या वेळेस ज्यावेळेस तास घेतला जाईल त्यावेळेस त्या तासामध्ये अशी कोणतीही टेक्निकल अडचण येणार नाही आणि ती जी आली त्या अडचणीबद्दल मी या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचे त्याबद्दल सर्व टीमचे सुद्धा या ठिकाणी मी हात जोडून माफी मागतो. पुढच्या वेळेस जो तास माझा राहील त्या तासामध्ये अशा प्रकारची टेक्निकल अडचण येणार नाही याची मी या ठिकाणी आपल्याला एक छोटीशी अशी ग्वाही देतो. आणि आजचा हा तास आपण माझा हा तोडक्या मोडक्या शब्दामध्ये का होत नाही परंतु ऐकून घेतला सर्व विद्यार्थी यामध्ये जॉईन होते त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि हा माझा छोटासा तास आज या ठिकाणी संपलाय. यानंतर सर. ठीक आहे सर बोला मॅडम. हॅलो सर. मी खूप अभ्यास करून आलेले होतात बरं का तुमच्या एकंदरीत विवेचनावरून लक्षात येते परंतु काय झालंय जे काही मुलांना तुम्हाला सांगायचं होतं ते प्रेझेंटेशन करताना जरा थोड्याशा बाबी राहून गेलेल्या आहेत आणि मला तर वाटतं आपण वरिष्ठांच्या परवानगीने हा भाग मला वाटते परत घेणं गरजेचं आहे कारण खूप डिटेल हा आहे आणि याच्यावरती भारांश पण आहे प्रश्नांची संख्या आहे आणि त्याचबरोबर याच्यावर गुणांकन पण भरपूर आहे त्याच्यामुळे मला वाटतं हे जे डिटेल मध्ये आहे ना सर साईडने बाजूला जातो त्याच्यामुळे व्यवस्थित मुलांना समजलं नसणार असं माझं मत आहे. ओके मॅडम ओके मी डबल घेऊन व्यवस्थित तुम्ही विवेचन करत होतात तर महिन्याआधी पण एक टेक्निकल बाबींमुळे जरा थोडस प्रेझेंटेशन मला वाटतं थोडस कमी पडलेलं आहे पण बाकीचं अभ्यासपूर्वक तुमचं विवेचन झालेलं आहे काय हरकत नाही सर पण पुढच्या वेळेस तुम्ही डबल तयारीनं त्या ठिकाणी पहिले टेक्निकल बाबी बघून घ्या कमीत कमी अर्धा तास तरी आपण त्याचं नियोजन करूयात. हो मॅडम हो सॉरी मॅडम. सगळ्या गोष्टी त्याच प्रॉब्लेम नाही. बंद करा ते.